नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला आपण बघणार आहोत, ते म्हणजे राज्यसभेतल्या भाजपच्या विजयानंतर राज्यभरात आता जल्लोष होताना दिसतो आहे। विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय, ठीक आहे, आज जिंकले उद्या पाहू, हा कन्व्हिन्सिंग विजय आहे, हा कुठल्याही चोडतोडचा विजय नाही आहे। जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे। जे मत बाद झालं, माझं एक मत ह्या लोकांनी बाद करायला लावलं, ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता। या पद्धतीनं त्यांची दोन मतं बाद होऊ शकत होती, पण निवडणूक आयोगानं त्यांना फेवर केलं। ओपन वोटिंग असून जर ही अवस्था आहे तर हे ओपन नसतं तर काय अवस्था झाली असती हे तुम्ही समजू शकता। ही सगळी संख्या बघितली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवे त्याच्यात काही धक्का नाही। दादांना आज प्रत्यक्ष कोल्हापूरचा पैलवानच या ठिकाणी भेट स्वरूप आम्ही दिलेला आहे। नक्कीच जागा जिंकू, पण त्यांचा विजय झाला असं मी मानत। आम्ही किती आहोत हे सांगणारे या ठिकाणी पराभूत झाले आहेत। जिंकलात पण विजय नाही, विजयाची मालिका सुरू झाली आहे आणि आता ही मालिका अशीच पुढे सुरू राहील। राज्यभरामध्ये भाजप कार्यकर्ते सध्या जल्लोष करतायत। ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापुरात कार्यकर्त्यांकडून ढोल ताशे वाजवत जल्लोष केला जातोय। भाजपच्या विजयानंतर कार्यकर्ते घोषणाबाजी सुद्धा करतायत, गुलालाची उधळण होतीये, फटाके फोडले जातायत। ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। विश्वासघात करून स्थापन केलेलं सरकार निदान चालवून तरी दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे। महाविकास आघाडी सरकारनं आत्मपरीक्षण करावं असं सुद्धा फडणवीस म्हणाले। विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीनं मतदान असल्यानं अनेकांची सदसद विवेक बुद्धी जागृत होऊन ते भाजपला मदत करतील असं सुद्धा फडणवीस म्हणाले। हा विजय आपल्या लढवय्या आमदारांचा असून फडणवीस यांनी सगळ्या आमदारांचे आभार सुद्धा मानलेले आहेत। मी या सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही जरी बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी जोपर्यंत आहात तोपर्यंत राज्यकर्त्या, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे। केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड, त्याचं घर पाड, म्हणजे मी नशीबवान आहे, माझं मुंबईत घरच नाही। मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच द्यावी लागेल, नाही तर राणेसाहेब मलाही नोटीस आलीच असती। पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपूरचं घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला या ठिकाणी नोटीस आली नाही। पण ही पद्धतही योग्य नाही। केवळ सरकार चालवण्याकरता चालवायची, पदांकरता चालवायची आणि समाजातल्या एकाही घटकाचा विचार करायचा नाही, ही जी अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते आहे ही अत्यंत खराब आहे। खरं म्हणजे 2019 साली माननीय मोदीजींवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसोबत सत्ता दिली होती, पण या सत्तेचा अपमान झाला आणि ही सत्ता बाजूला सारून आमच्या पाठीत खंजीर खुपसून जी नवीन सत्ता तुम्ही तयार केली, किमान ती सत्ता तरी चालवून दाखवा, किमान दोन चांगली कामं सरकारची करून दाखवा। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, थेट जाऊया तिकडे। देखिए, पहले तो मैंने हम क्यों जीते तो बोल ही दिया आपको। जहां तक विधान परिषद का सवाल है तो हम लोग एक दो दिन में तय करेंगे हमारे कितने उम्मीदवार लड़ेंगे। लड़ाई आसान नहीं हम जानते हैं, लेकिन चूंकि सरकार के MLAs में बहुत ज्यादा अंतर्विरोध है, बहुत ज्यादा सरकार के खिलाफ भावना है और वो लोग सामने से आकर हमको कहते हैं कि भाई आप वापस मत लीजिए,
हमको इनको दिखा देना है क्योंकि महाराष्ट्र में हम लोग प्रताड़ित है, हमारा कोई काम नहीं हो रहा है। तो मुझे लगता है कि उनकी भावनाओं को अभिव्यक्त करने के लिए एक फोरम के रूप में हम लोग खड़े नहीं। आपले सुदृढ अशा प्रकारची लोकशाही आहे, त्यामुळे या लोकशाहीमध्ये त्यांनी आमचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांचा उमेदवार निवडून आला, त्यांनी उत्तर प्रदेशातनं उमेदवार आणले होते तरी ते निवडून गेले, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्यानंतर प्रफुल्लभाईंचं तर निश्चितपणे करतो, प्रफुल्लभाई आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो। संजय राऊतांचं देखील मी अभिनंदन करतो। शेवटी दिवसभर त्यांनी खूप प्रयत्न केला, एक वोट त्यांचं गेलं असलं तरी देखील कोटा कम्प्लीट करता आला, त्याच्यामध्ये त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाचं अभिनंदन करण्याची। मुझे बहुत खुशी है। देखिए, राजनीति में सारे लोगों से संबंध रखना ये महाराष्ट्र की एक पुरानी रीत है। ऐसे हमारे भी सब लोगों से संबंध है और कभी वो काम में आते हैं, कभी नहीं आते। इस बार चूंकि अंग्रेज था, इस बार बहुत लोगों के बीच अंतर विरोध था, तो हमको उसका फायदा मिला। सर, देवी जी, नहीं है, ऐसा संजय राउत जी का कहना है, इस पर क्या कहेंगे? देखो, मैं आपको एक ही बात बताता हूँ, आपके माध्यम से संजय राउत जी को इतना ही कहना चाहता हूँ कि परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। लास्ट, संजय राउत जी से जो भी उनके पार्टी के विधायक भी नाराज थे, जिस वजह से वो अंदर दिखाई पड़ रहा है भाई साहब, बिल्कुल दिखाई पड़ रहा है। देखिए क्या होता है ना, सत्ता में जब आप होते हैं तो आपकी नम्रता ये लोगों को ज्यादा भाती है। अगर सत्ता आपके चेहरे से, आपकी बॉडी लैंग्वेज से टपक टपक कर गिरती है तो लोगों को पसंद नहीं आता। थैंक यू। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे, सोबतच त्यांनी आशावादसुद्धा व्यक्त केला आहे, विधान परिषद निवडणुकीत सगळे उमेदवार निवडून आणू, आणि यासोबतच त्यांनी राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना अभिनंदनसुद्धा केलेलं आहे। सोबत त्यांनी हेसुद्धा म्हटलं आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत विरोध आहे आणि तो या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेला आहे। औरंगाबादमध्ये सुद्धा भाजप कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत आहेत आणि सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते जमलेले होते। ढोल ताशाच्या गजरात मोठा जल्लोष भाजपचे कार्यकर्ते करताना दिसले, फटाके फोडले गेले, गुलालाची उधळण करण्यात आली। जल्लोष सुरू आपण बघू शकतो, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी लोकनृत्य करताना दिसत आहेत। आनंदाचं वातावरण आहे, घोषणा आहे, हातामध्ये झेंडे घेऊन जे आहेत या ठिकाणी जल्लोष केला जातो। जवळपास अर्धा तास झालं, कार्यकर्ते आपण बघू शकतो की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला जे यश मिळालं त्यामुळं आनंदित झालेले आहेत। भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केलेकर या ठिकाणी आपण बघतोय की ते स्वतः या ठिकाणी हातामध्ये झेंडा घेऊन जल्लोष करतायत, आनंद करतायत, आपण बघू शकतो फार मोठा आनंद या ठिकाणी आहे। दादा काय म्हणा, लागली जल्लोषाचं वातावरण आहे खऱ्या अर्थाने। भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालं ते एकदा परत दाखवून दिलं। राऊत्या काय बघतो, रागानं मारली का नाही, फडणवीस सारख्या बाजी वागानं, आणि हे आज सूचित करायचंय। हा महाराष्ट्राचा फडणवीस बाप आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्यानं औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवलं, ज्यानं औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवलं, या लाचारी महाविकास आघाडी ने त्यांच्या समोर गुडघे टेकून दोन मता करता लाचारी दाखवली, त्याचं या देशाला दुर्दैव वाटतं की महाविकास आघाडीनं
ज्या पद्धतीने लाचार होऊन गेलं, जो रावत्या बोलत होता त्या रावत्यानं आता रागानं बघावं कशी दाखवली मजाल फडून वाघानं हे बघावं. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने ही सुरुवात आहे, हे म हे यश जनतेचं आहे. जनतेच्या जनमनात जे वाटत होतं ते देवेंद्रजींनी घडवून आणलं आणि म्हणून या यशाचा हकदार जनता आहे. आणि म्हणून आम्ही खूप उल्हासात आज जल्लोष करतोय. भाजप पण विजय झाला नाही असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतला वाचवलं, संजय राऊतच पडला असता पण वाघाचं पूर्ण कातडं निघालं असतं आणि शेळी दिसली असती, म्हणून ते कसं तरी वाचलं संजय राऊत. आणि आता त्याची मनस्थिती खराब झाली, त्याला दवाखान्यात दाखवण्याची गरज आहे. खैरे साहेबांना एवढंच मेसेज आहे. महाविकास आघाडीला जे 2 मतं MIMने दिले, मी खैरे साहेबाला सांगू इच्छितो की तुम्हाला महाविकास आघाडीने सूचित केलं की परत MIM आणि महाविकास आघाडी युती होऊ शकते. आणि संभाजीनगरचं खैरेच्या ऐवजी इम्तियाज जलालला महाविकास आघाडी शिवसेना तिकीट देऊ शकते. आता तुम्ही लय बोलत होते ना MIMच्या विरुद्ध, घेतले ना औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवणाऱ्यांचे मतं. आता बोला खैरे तुमची जागा इम्तियाज जलील घेणार आहे. जल्लोष आहे आणि कंदकदूत प्रतिक्रिया सुद्धा बघितली. सुधीर जाधव सह सिद्धार्थ कदम, News18 लोकमत, औरंगाबाद. अपक्षांच्या मतदानामुळे राज्यसभा निवडणूक चुरशीची झालेली होती. पराभवाचं खापर संजय राऊत यांनी अपक्षांवरच फोडलेलं आहे. यानंतर मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावलेत. महाविकास आघाडीच्या निर्देशानुसार अपक्ष आमदारांनी मतदान केल्याचं भुयार यांनी सांगितलं. पहिल्या फेरीत 33 मतं आहेत, त्यामुळे अपक्ष आमदारांवर खापर फोडण्यात अर्थ नसल्याचं मत भुयार यांनी व्यक्त केलंय. आणि काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं वाटतंय मला, किंवा इतर काही कारणं असतील. आणि त्याच्यामुळे आमची साधारण 6-1 मतं जी होती अपक्षांची, खास करून ती आम्हाला मिळाली नाही. ते कोणाचेच नसतात, असे लोक कोणाचेच नसतात. पण आमचे जे घटक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आहे, त्यांचं एकही मत फुटलं नाही. संजय राऊत साहेबांनी जे आरोप लावले हे पूर्णतः चुकीचं आहे. संजय राऊत साहेबांनी पुरावे घेतल्याशिवाय ते बोलू नये. आणि ते काही ब्रह्मदेव नेमके त्यांना मतदान कुठे केलं काय केलं हे सगळं माहीत पडेल. संजय राऊत साहेब ज्या दिवस युतीत होते त्या दिवसपासून मी महाविकास आघाडी सोबत आहे, म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडी सोबत आहोत. आणि संजय राऊत विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडी सोबत आले, त्याच्यामुळं आम्ही दगाफटका केला, गद्दारी केली हे असं बोलण्याचा अधिकार त्यांचा नाही. कारण मी त्यांच्याशी जुडलेलो नाही, मी जुडलेला आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही जुडलेला. आणि जे काही आमची खंत व्यक्त होती ते आम्ही मुख्यमंत्री मोदींकडे केली, त्यांना जे असणारे आम्ही प्रश्न थेट आमदारांना सामने. भाजपच्या विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपनं रडीचा डाव खेळल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आम्ही ड्रामा करत नसून केवळ काम करत असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. डांबूनच ठेवले, ते गिल्टी पण नाही आहेत. आरोप पण जे आधी केले ते आरोप FIR मध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे रडीचा डाव आहे हा भाजपचा. कारण अनिल देशमुख आणि नवाब भाईंवर जो अन्याय होतोय ते सातत्याने आम्ही त्याच्यात बोलतोय. पण ठीक आहे. आता पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. नवी मुंबईमध्ये इमारतीचं छत कोसळल्याची घटना घडलेली आहे. नेरूळ मधला हा सगळा प्रकार आहे. 6व्या मजल्यापासून खालपर्यंतचा काही भाग कोसळलेला आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीतल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनय, दुर्घटना नेमकी कशी घडली, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, एक 1.5 तासापूर्वीची ही घटना आहे. आणि नवी मुंबईला नेरूळ मधल्या सेक्टर 17 मधली जिमी पार्क नंबर 1 नंबरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा 6व्या मजल्याचा जो स्लॅब कोसळत, अर्थात 6व्या मजल्यावरून 6वा 5वा 4
दुसऱ्या मजल्यापर्यंत ते स्लॅब संपूर्ण काही एका पाठोपाठ खाली कोसळत आलेले आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेमध्ये काही लोक ज्या घरामध्ये फसली होती त्या घरातल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आता अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. पोलीस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताफा त्या ठिकाणी आलेला आहे आणि अग्निशमन दलाचे जवान आपल्या त्या इमारतीमधले जी लोक अडकलेले आहेत किंवा बाजूच्या विंग मध्ये जी लोक आहेत त्यांना देखील बाहेर काढण्याचं भाग काढणार काम सुरू आहे. महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी ह्या सगळ्या परिसरात झालेली आहे आणि हा रस्ता जो आहे तो छोटा आहे त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना देखील अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र अनेक लोक त्यामध्ये अडकले असल्याचा अंदाज तिथले लोक रहिवाशी व्यक्त करत आहेत. परंतु त्यामध्ये खूप मोठी म्हणजे लोक मोठ्या प्रमाणात फसणार नसणार असा देखील अंदाज काही लोक म्हणतात कारण काही लोकांना फटाफट बाहेर काढण्यात मध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. सगळी लोक येत्या काही वेळामध्ये सगळ्या लोकांना बाहेर काढलं जाईल असं म्हटलं जातंय. मात्र हा स्लॅब ही इमारत किती वर्ष जुनी होती किंवा ही आहे याचा सगळ्याचा आढावा म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचतील. स्थानिक आमदार असतील त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक हे देखील या सगळ्या गोष्टीची माहिती घेत आहेत. काही लोक आतमध्ये जे अडकले त्यांना तात्काळ काढण्याचं बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान करतात. बिलकुल विनय, अग्निशमन दलाच्या जवानांनी किंवा प्रत्यक्षदर्शींनी काय नेमकी माहिती दिली या संदर्भातली? अजिंक्य यावेळी हा स्लॅब वरून खाली कोसळला गेला आणि जो आला तो फक्त आवाज त्या ठिकाणी एकदम मोठ्या प्रमाणात आला. जेव्हा लोक सगळी बाहेर आली सामानासकट लोक प्रत्येक एक एक मजला पत्त्यासारखा हा स्लॅब वरचा खाली त्याचा खाली दोन्ही मिळून असे एक एक स्लॅब खाली कोसळत आलेले आहेत आणि त्यामध्ये अडकले लोक जी बाहेर आले आहेत. आता जी काही माहिती तिथे स्थानिक आमदार आहेत मंदा माचे या देखील घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी जी काही माहिती मिळाली मदत आणि बचाव कार्य आता सुरू आहे आणि काही लोक अडकून कदाचित पडले असतील या सगळ्यामध्ये त्यांना आता बाहेर सुखरूप काढण्याचं काम सध्या सुरू. पुढची बातमी बघूया. राज्यातल्या नागरिकांसाठी खुशखबर, ती म्हणजे आता मुंबईकरांची काहिली संपणार आहे. नैऋत्य मोसमी मान्सून मुंबईत पोहोचलेला आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मान्सून पोहोचला आहे. मुंबई पुणे मध्य महाराष्ट्राचा भाग मान्सूननं आता व्यापलेला आहे. हवामान खात्यानं या संदर्भातली अधिकृत घोषणा केलेली आहे. फक्त मुंबईकरांसाठीच नाही तर राज्यातल्या सगळ्याच नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणता येऊ शकेल. राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस बरसण्यास सुरुवात झालेली आहे आणि मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली असून गोव्याच्या सीमेवर रेंगाळलेला मान्सून आता सिंधुदुर्गातही दाखल झाला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुढचे चार दिवस असेल. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहमदनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस बरसेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावली. लांजा, रत्नागिरी, राजापूर या परिसरात पाऊस सध्या बरसतो आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना यामुळं काहीसा दिलासा मिळालेला आहे. बळीराजा सुद्धा काहीसा सुखावलेला आहे. कोल्हापुरातही सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस सध्या बरसतोय. विशेषतः धरण क्षेत्रात पावसाचा जोर दिसतोय. या पावसामुळं पेरणी करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. सोबतच उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांची सुद्धा या पावसामुळं आता सुटका झालेली आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करताना पोलिसांनी स्थानिक पोलीस आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक असल्याचे आदेश पॉक्सो कायद्याचे उल्लंघन करणारं असल्यानं पुढच्या 2 दिवसात ते आदेश मागे घेण्यात यावेत असं पत्र बालहक्क संरक्षण आयोगानं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पाठवलेलं आहे. आपण दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विचार केला तर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदवतानाच्या विलंबामुळं पोलीस ठाण्यात येणाऱ्या पीडितांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसंच पीडित पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती आरोपीला मिळू शकते. त्यामुळे हा आदेश मागे घेण्याची मागणी आयोगानं केलेली आहे.
आणि आता बातमी आहे कोल्हापुरातल्या एका 80 वर्षीय तरुणीची. होय, 80 वर्षांच्या तरुण आजींची, कारण याही वयात आजींचा उत्साह इतका दांडगाय की त्यांनी भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावलेली आहेत. पाहूयात या तरुण आजींचा हा कोल्हापुरी स्वॅग. कोल्हापुरातल्या दिंडनेली गावातल्या या आऊबाई, अख्खं गाव या आजींना आऊबाई नावाने ओळखतं. आजींनी वयाची 80 वर्ष पूर्ण केली असली तरीही त्या थकलेल्या नाहीये. आऊबाई याही वयात दुर्गभ्रमंती करतात, घोड्यावरून रपेट मारताना स्टंट करतात, इतकंच काय तर ATV बाईकवरून रपेट मारताना थेट वॉटर स्कूटरवरून समुद्रातही बिनधास्तपणे फिरून येतात. नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आजींनी उपस्थिती लावली. भले भले रोपवेचा वापर करत असताना आजींनी मात्र रायगड चालत सर केला आणि रयतेच्या राजाला मुजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐक आणि मावळं मराठी, मावळं मराठी. अरे वस्ती जंगलात, वस्ती जंगलात हरजी रदाजीजी, वस्ती जंगलात, वस्ती जंगलात हजी रदाजीजी, वस्ती जंगलात जसा अंगलोट बाबळीची गाठ, जसा अंगलोट बाबळीची गाठ. अरे मिशा पीळदार दिशे थटुदार जिरदाजीजी. ज्या वयात तीर्थक्षेत्राच्या यात्रा करायच्या त्या वयात या आजी दुर्गभ्रमंती करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट ही जिवंत स्मारक असून त्यांचा इतिहास डोळ्यात साठवायला किल्ल्यावर भेट देत असल्याचं आजी सांगतात. नुसतं बघण्याचा छंद, शिवाजी महाराजांचा पोटू येऊन तिथं समाधी सगळं बघण्याचा छंद म्हणून आम्ही वर्षाला जातो. कोणतरी तयाराने करतो या संघ म्हणून, मग कोण येत्यात कोण नाही येत्यात, पण खरं आम्ही जातोय. वर्षाला 4-2 गड आमचा आहेतच. घोड्यावरून रपेट, ATV बाईक, वॉटर स्कूटर चालवण्याच्या आऊबाईंच्या सगळ्या इच्छा मुलानं पूर्ण केल्यात. त्यांना किल्ले दर्शनही घडवलंय. रायगडवरचा राज्याभिषेक पाहायची आऊबाईंची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण झाल्यामुळे समाधानी असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलंय. काही वेळा रायगड किल्ला गेला, पण तिनं राज्याभिषेक सोहळा बघितला नव्हता, त्यामुळे तिला असं भेट लागतं मला राज्याभिषेक सोहळा बघायचा आहे, मला राज्याभिषेक सोहळा बघायचा आहे. मग आम्ही ठरवलं, मग राज्याभिषेक इतर आमची नातेवाईक मित्रमंडळी नाही म्हटली, भरपूर गर्दी असत्या. त्यानंतर आम्ही आणि फॅमिली, मुलगा आणि आईला घेतली आणि आम्ही आमच्या 4-व्हीलरनं जाऊन तिला राज्याभिषेक सोहळा दाखवला. वयाच्या 80व्या वर्षी अंथरुणाला खिळून राहिलेल्यांसाठी आऊबाई आदर्श आहेत. हातपाय सांधेदुखीमुळे घरात बसणाऱ्यांना खचून जाऊ नका असाच संदेश त्या यातून देतात. त्यामुळे या दुर्गप्रेमी आजीबाई महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतायत. या आजीबाईनं ह्या वयात जे केलंय ते तरुणांनाही लाजवेल असंच केलेलं आहे. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात या शिवप्रेमी आजीबाई चर्चेचा विषय ठरत आहेत. ज्ञानेश्वर साळुके, News 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता यानंतरची बातमी गुजरातमधली. वाढत्या शहरीकरणामुळं वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येण्याचे प्रकार वाढलेत. बहुतेक वेळेला रात्री वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढलेला असतो. असाच प्रकार गुजरातमधल्या गीर सोमनाथ परिसरात पाहायला मिळाला. ग्रामीण भागातल्या आंब्याच्या बागेत सिंहांचा हा कळप नजरेस पडला. बागेत रपेट मारणाऱ्या 15-20 सिंहांचा कळप स्थानिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या कळपात अनेक बछडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत.